जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी नंदुरबार शहरातील गणपती विसर्जन मार्ग तसेच शहरात स्थापित होणाऱ्या विविध ठिकाणांची व गणपती मंडळाच्या जागांची पाहणी तसेच या मार्गावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या विविध आस्थापनांची पाहणी त्याचप्रमाणे पालिका अंतर्गत तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखील पाहणी यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केली आहे। गणपती विसर्जन मार्गात अडथळा ठरू पाहणाऱ्या व या मार्गांतर्गत बांधकामाधीन नसलेल्या ठिकाणांची पाहणी केली तसेच या मार्गात बांधकामाधीन असलेले बांधकामाचे साहित्य त्याचप्रमाणे उघड धुबड रस्ते व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या आस्थापनांचे अतिरिक्त भाग यांना सूचित करण्यात आले असून यासंदर्भात पालिका प्रशासनासह संबंधित विभागाला सूचित करून गणपती विसर्जन मार्गावरील वाहतूक व्यवस्था तसेच गणेश भक्तांना गणपती पाहण्यासाठी कोणताही अडसर निर्माण होणार नाही या दृष्टीने मार्ग सुरळीत करून या ठिकाणची वाहतूक व्यवस्था तसेच भक्तांना येण्या जाण्यास सोयीचे होईल या सर्व प्रकारची माहिती यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी जाणून घेतली। यावेळी नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील भाबड, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद जाधव, नगरपालिका बांधकाम विभागाचे किशोर वाडिले उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार।